हरिओम, मी रघुनाथ परशुराम बोडबनी, उदगाव येस उपासना केंद्र मिरज. माझा अनुभव असाच दुसरा एक आहे. पेंडाकडेला बापूंची एक 3 दिवसाची सेवा असते, मेडिकल कॅम्प असते. त्या कॅम्पमध्ये मी कधीच जायचो नाही, मी गेलो नव्हतो. पहिल्यांदाच मी तिथं मला जायची इच्छा झाली होती आणि त्या कॅम्पचा 3रा दिवस होता आणि त्यावेळेला पण मिसेस माझी आजारीच होती. त्या आजारपणामध्ये आता तिची इच्छा होती यायची, पण ताप तर येत होता, त्याला डोकं तर दुखत होतं, तिला अस्ताव्यस्त होत होती. अक्षरशः म्हणजे आता खाटून झोपायला पाहिजे त्याला अशा परिस्थिती तिची होती. पण तरी बी तिची एक इच्छा होती तिला यायचं आहे. मग तरी बी तिला मी तिथं पेंडाकडेला घेऊन गेलो. शेवटचा दिवस होता त्या कॅम्पचा आणि गेलो आम्ही. माझ्याकडे एक फोर व्हीलर होती, त्या फोर व्हीलरमध्ये तिला घेऊन गेलं. पण जसं मी बापूंचं नाव घेऊन बाहेर पडलो की बापू हिला असं त्रास होतो आहे आणि मी आता तुमच्याकडे येतोय, सेवेमध्ये यावं लागले. मी 3रा दिवस आहे सेवा, तर माझ्या तर मी तिथे काही केलं नाही, पण कसं असते नेमकं कॅम्प होते बघायसाठी म्हणून मी गेलो. त्या ठिकाणी गाडीत बसलो, तिला गाडीत बसवलो. घरातून सकाळी 7 आम्ही बाहेर पडलो. संध्याकाळी 8:30-9 आम्ही घरी आलो. पण जसं आम्ही गेलो, जसं ती गाडीत बसली तसं तिचा त्रास कमी झाला. तिला काही बऱ्यापैकी तिला काही जाणवलं नाही. मग तिथून आम्ही कोल्हापुरात गेलो, ज्या ठिकाणी पेंडाकडे गाव होता अशा त्या गावामध्ये गेलो. गाडी पार्किंग केली आणि त्या पार्किंगपासून ते जवळजवळ थोड्या अंतरावरती ते कॅम्प होतं. पार्किंग जरा बऱ्यापैकी लांबच होतं आणि त्याला तुपायचा तालायचा त्रास. पण ते तेवढं चाललं करून जरा डोंगर भागात तो कॅम्प एरिया असल्यामुळे तिला चालायचा फार त्रास व्हायचा. पण तरी पण ते चाललं सुद्धा तिला तिथं सोपं गेलं. तिला काही असं अवघड काही वाटलं नाही आणि दर्शन झालं. आपले सुचित दादा बी तिथं आम्हाला गाठ पडले, त्यांचं पण दर्शन झालं. सगळं दर्शन घेतलं आणि परत आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि दिवसभराचा कार्यक्रम बघितला आणि परत आम्ही रोज आलो. पण अक्षरशः घरात येईपर्यंत तिला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. ती जशी एकदम नॉर्मल असायची तसं नॉर्मल जाणवलं. म्हणजे बापूंना मी सकाळी साकडं गाठलो होते की आम्ही असं असेल तर तुमच्याकडे येणार. पण बायकोची तब्येत बरी नाही, पण तिला इच्छा आहे. म्हणून आता तुम्ही कसं मार्ग काढताय बापू, तुमच्या लक्षणे मी सगळं व्हावतो म्हणून सांगून बापूंना विनंती करून तिला मी घेऊन पडलेलो. तर अक्षरशः घरात रिटर्न येऊपर्यंत रात्री तिला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. अगदी सुखरूपात आलो आणि एकदम हसीत खुशीत आलो. बायकोला बी बरं वाटायला लागलं. हा दुसरा अनुभव आहे.